चिंता लागली आता राम वाचत नाही असं त्या ठिकाणी सर्वजण विचार करू लागले. बाण सुटला कडाडी पळली सर्वजण सीधा पडी आवाज असा त्या बाणाचा येत होता. ज्या वेळेस खरानं बाण सोडले का तर त्या बाणाचा कडकडकड असा आवाज येऊ लागला. आणि तसा आवाज आला बरोबर जे सुरुवात बघत होते युद्ध आणि त्यांची झापडी पडली. झापडी पडली सुरवारांची पण इकडं ऋषीचं काय झालं निश्चय त्या तेज तेज होत त्या बाणाचं इतकं तेज होत लक 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 असं तेज होत आणि त्या तेजामुळं ते सर्व ऋषी मूर्छित पडले अशी अवस्था त्या बोगाचं युद्ध चालू असताना झालेली आहे. बाण लागता हृदयावरी शस्त्र देवता श्रीराम उदरी तिने बाण धरिता चारी आणि येऊन कुठं लागले हृदयावर लागले हृदयावर लागले. पण शस्त्र देवता कुठं होती रामाच्या हृदयामध्ये होती म्हणून ते लागलेले बाण काय झालं सर्व निघले त्या ठिकाणाहून आणि रामाच्या मातेमध्ये येऊन बसले अशी परिस्थिती झाली आहे. वरद शक्ती श्रीरामा भजत तिने मांडिला आमचा घात श्री रघुनाथ नाटोपे नाटोपे. विचार करू लागला अरे 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 काही खरं नाही कारण मला हे वरदानाचे सर्व मान होते परंतु काय झालं हे रामाची सेवा करू लागले रामाला जाऊन मिळे आता मला हा राम ऐकू शकत नाही असं त्या ठिकाणी खर विचार करू लागले. श्री रामाची आगार थोरी बाण निवारी रे वरदचारी जय जयकार ऋषीश्वरी केला सुरी महानाद महानाद. विचार करणारा विचार करून तो घर बोलू लागला आहे खरोखर या रामाची महातुरी आहे का वरदानाचे बाण असताना सुद्धा रामाला जाऊन मिळे असं त्या ठिकाणी खर विचार करीत आहे. इकडं सुरवर सर्व रामाचा जय जयकार करू लागले आहेत ऋषी सुद्धा आनंदाच्या भरामध्ये उड्या मारू लागले आहेत अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. बाण निवारिले चारी श्रीराम कोपलासे भारी बाण करावरी महामारी मोकलिले मोकलिले मोकलिले. कारण श्रीराम आता कोपलेला आहे रागावलेला आहे मग रामाने बाण काढले आणि रागाच्या बाणामध्ये त्या खराच्या अंगावर सोडलेले आहेत. श्रीराम देखोनी दृष्टी निवारिया चिंता पोटी निश्चित दृष्टीनं बघितलं आणि रामाकर बघितल्या बरोबर खराची आशी घाबर गुंडी झाली. आता काय करणार राम आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही मग हातामध्ये जी काय धनुष्य बाण होत पडलं ना मनाला गळून पडलं दोन खंड झाले म्हणजे तुकड्या झाले अशी परिस्थिती या खराची निश्चित रामाकर बघितल्या बरोबर झाले. छेदून टाकले असा विरत केला तो खर अशी परिस्थिती त्या युद्धाची चालू झाली. बाई चारी वारून तीन बाण छेदिला राहू मरू चार वारू होते हे चारीची चारी त्या चार बाणाने मारले पुन्हा रहीवर होतो रथ चालित होता तो एका बाणाने मारला आणि दुसरा बाण येऊन त्या खराला लागला खर सुद्धा
मरण पावला, रक्त भरावं लागलं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. हात वारू हात सारती खरणे केला विरती, गे गदा घेऊन हाती हिरवा प्रती धाविला. कारण जो सारथी होता तो मारला, सर्वजण मारले त्या रामाच्या बरोबर. कारण वीरथी झाला, रथ राहिला नाही त्या कुणाला, खराला. मग खराला पुन्हा राग आला, आणि रागाच्या भरामध्ये त्या खरानं काय घेतलं, गदा घेतला गदा, आणि गदा घेऊन रामाच्या अंगावर धावू लागली. नाही गदा घेऊन हाती मने घाले मारिन श्री रघुपती, सरा कथर गदाई दिती गती निगती तळपत, गती निगती तळपत. कारण त्या खरानं हातामध्ये गदा घेतलेला आहे, आणि गदा घेऊन सरक पुन्हा थरक अशा प्रकारे निसत्या नजरेवर तसा करीत होता तो कर, आणि गदा घेऊन आता मेला मला मारल्याशिवाय राहणार नाही असा विचार करून रामाच्या अंगावर येऊ लागली. सैन्य संपत्ती रामने तू निर्लज चित्ती, कसया गदा गती दाविसी. हे निर्लज, निर्लज, अरे तुला लाज नाही, लाज नाही का? तुझ्याजवळ रथ राहिला नाही, सारथी राहिला नाही, सैन्य राहिला नाही, आणि कशाला गदा घेऊन माझ्या अंगावर धावू लागलेलास, असा तू मूर्ख आहेस, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र खराला बोलू लागले. पासून गेली शक्ती पृथ्वीवर कशी गदा हस्ती, गडे सहित पाणी नचिती, तू पाप मूर्ती पापात्मा. हे पापात्मा, हे खरं, अरे तुझ्या जवळ सर्व शक्ती निघून गेलेली आहे, तुझ्या जवळ आता शक्ती कसलीही राहिली नाही, असा तू पापी आहेस, आता तुला मारल्याशिवाय मी राहत नाही, असा पुरामचंद्र त्या खराला बोलू लागले. ऋषी मारिले श्रेष्ठ श्रेष्ठ, तापस भक्षिले वरिष्ठ वरिष्ठ, त्याचे फळ भोगीसी स्पष्ट बाणे त्यास दंडिना दंडिना. काय पुरामचंद्र बोलू लागले, कारण तू काही पाप कमी केलेलं नाहीस, सांगितलं त्या खरानं पाप केलेलं सुद्धा. अरे तो ऋषी मारलेस जे तप करीत होते या वनामध्ये, ह्यांना गिळलास तो, इतकं तू पाप पाप केलं आहेस, मग आता तुला दंड केल्याशिवाय मी राहत नाही, एकाच बाणानं तुला तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. कारण केले कर्म झाले आणि त्याची बोग आले, उपजले मेले आयुष्य किती, ही गती तुझी केल्याशिवाय मी राहू शकत नाही, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणाला. ब्राह्मण बक्षिले बहुत ब्रह्महत्येचा दोषात होत, बाणधारी प्राय चित मी निश्चित जगिनो. हे खरा, काय काय केलंस तो ब्राह्मण सुद्धा बरेच भक्षण केलंय ब्राह्मणाचं, आणि ब्राह्मणाचा जी काही दोष लागतो ब्राह्मणचा, त्याला त्रास दिलेला किंवा ब्राह्मण मारलेला, ब्रह्म हत्याचा तुला पाप आता फक्त तुला मारल्याशिवाय फिटत नाही, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या कुणाला खराला बोलत आहे. दंडकारणी तू कंटक हो बाणी छेदिन आवश्यक, वन करीन निष्टंक ऋषी निशंक उद्रावया. ऋषी सर्व उद्रावया, कारण ऋषीचा उद्धार करण्यासाठी जसं या दंडकारण्यामध्ये कंटक असतंय, आणि ते कंटक म्हणजे वन, वन वनाचं खंडन कसं करतात लोक, आपण डोंगरातले आपल्याला सगळ्यांनी माहिती, आपण ज्या वेळेस महिला असत्यान पुरुष असत्यान आपल्याला पाठीमाग, आता मोदी सरकारनं ते ठेवलं नाही वन खंडन करायचं, गॅस दिलेला आहे, नाहीतर पहिलं या सर्व महिला अशा गाड्याची गाड्या त्या डोंगराच्या जाऊन सरपण आणायच्या, आणि तसं केल्याशिवाय हे खरं मी राहत नाही, असा तो प्रभू रामचंद्र खरा बोलत आहे. निर्नाशी कले कथा दृष्टी
येते यशाची काय अशी गोष्टी ससैन्य धुर मरे शेवटी भेटया नकटी फळायसे 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 निर्नासिक माणूस जर त्यांना कळत ना बर का वागण्याला सुद्धा जर निर्नासिक माणूस आपल्याला जर समोर भेटला तर आपल्याला कधीच यश येऊ शकत नाही कवाच येणार नाही आणि कुणालाच नाही आणि तसं या ठिकाणी तुझं या ठिकाणी त्या निर्नासिक माणसाला माणूस बघितल्यानंतर जसं त्याचं काम होत नाही आणि तसं तुझं या ठिकाणी मी केल्याशिवाय राहत नाही असा प्रभू रामचंद्र त्या घराला बोलत आहे. ते नक्की तुम्हा सांगाते तुम्हाशी अस कैसे येते नक्की निर्धारिले निचिते हे खरा ते लक्षणा हे खरा खरा आणि तस ज्या वेळेस कुणी नक्तिकांवरती सुरप नका आणि त्या सुरप नकेनं तुम्हाला सांगितलं त्या नक्तीनं आणि तिच्या सांगण्यावर बर तुझ्या अगोदर किती मिळाले तिचं ऐकून ह्याची गणत लागली नाही खरा आणि तू सुद्धा त्याच नक्तीचं ऐकून इथे युद्ध करण्यासाठी आलेला आहेस पण आता तू सुद्धा वाचू शकत नाही असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या खरा सोबत बोलू लागले. खरा रुपये खरा शास्त्र भारवाहे खर नकळे बुद्धीचा विचार आईसा मूर्ख थोर होशी नावे खर पुन्हा रूपानं सुद्धा खर आणि पुन्हा बार वाहायला सुद्धा बार म्हणजे एखादं वजन असा वजन वागणारा सुद्धा तू खर आहेस मग तुला बुद्धी कुठली येणार गाढवाला बुद्धी नसती असं त्या ठिकाणी एकदम खोचून त्या खराला प्रभू रामचंद्र बोलत आहेत. वर्म भेद श्री राम वचन हो खर दुर्धर कोपा हात पाय गादा येऊन पायग असतो आणि तसा तो खर खाली पुळीवरच पायग असू लागला आणि त्या प्रभू रामचंद्राच्या अंगावर गदा घेऊन निघलेला आहे म्हणतात. आता इथून पुढची कथा आता आमचे कोण महारुद्र महाराज आमचे गुरु आहेत ते सांगतील. प्रभू रामचंद्र भगवान की जय. चला सांगा फेरवार मी